महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आता राष्ट्रवादीचाच नेता बसला पाहिजे असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे त्यादृष्टीने नियोजनही केलं जात आहे पण शेजारच्या गुजरातमध्ये मात्र राष्ट्रवादीला धक्का बसला आहे पक्षाचे एकमेव आमदार कंधाल जडेजा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत समाजवादी पार्टीच्या सायकलवर ते विराजमान झालेत कंधाल जडेजा यांचं तिकीट पक्षाने कापल्याने ते नाराज झाले होते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची या निवडणुकीत आघाडी झाली आहे त्यामुळे राष्ट्रवादीने जडेजा यांची कुटियाना इथली जागा काँग्रेससाठी सोडण्याचा निर्णय घेतला त्यामुळे जडेजा हे नाराज झालेत पण राष्ट्रवादीने त्यांचं तिकीट कापण्याची अनेक कारणं सांगितली जात आहेत कंधार जडेजा हे राष्ट्रवादीतर्फे दोन हजार बारा आणि दोन हजार सतरा असे दोन टर्म निवडून आले होते पोरबंदरमधील कुटियाना या मतदारसंघातून ते निवडून आले होते दोन हजार सतरामध्ये त्यांना पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मतंही पडली होती या निवडणुकीत त्यांनी भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला होता गॉडमदर सिनेमा ज्या संतोखबेन जडेजा यांच्या आयुष्यावर आधारित आहे त्या संतोखबेन यांचे कंधाल जडेजा हे पुत्र आहेत गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढले होते पण या निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेससोबत आघाडी केली आहे या निवडणुकीत आणंद जिल्ह्यातील उमरेत अहमदाबादमधील नरोदा आणि दाहोदमधील देवगड बरिया या तीन जागा राष्ट्रवादी लढवणार आहे अकरा नोव्हेंबर रोजी कंधाल जडेजा यांनी राष्ट्रवादीतर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखलही केला होता पण त्याच दिवशी राष्ट्रवादीने काँग्रेसशी आघाडी करत कंधाल यांचा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडला त्यानंतर कंधाल यांनी समाजवादी पार्टीतर्फे आपला अर्ज दाखल केला आहे अहमद पटेल यांची राज्यसभा निवडणूक असो की राष्ट्रपती पदाची निवडणूक असो कंधाल जडेजा यांनी पक्षाच्या धोरणाविरोधात भूमिका घेतल्याचं राष्ट्रवादीच्या गुजरातमधील नेत्यांनी म्हटलं आहे आता या निवडणुकीत राष्ट्रवादीला तीन जागांवर कितपत यश मिळतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे